या स्वरांनी भारलेला जन्म हा. संकल्पना आणि प्रस्तुती श्रुत प्रवीण शृंगारपुरे. सुरुवात करतो आहोत भारलेल्या स्वरांच्या या भारलेल्या कार्यक्रमाला, या मैफिलीला. शंकर प्रभृति भे देवै सदावन्दिता सामां पातु सरस्वती भगवती पहा. हा सूर अनाहत कोठून आला येथे, हा जिथे तरंगे तेथे गाणे आहे, हा अखंड अविरत अथक वाहतार आहे, हा सूर जणू शब्दांचे हृदगत आहे. सूर शब्द, कवी कविता आणि त्याबरोबरीनं या संगीताच्या साम्राज्यामध्ये आजच्या कार्यक्रमात आपण जाणार आहोत. कविता म्हणजे काय हा जर प्रश्न विचारला तर कविता म्हणजे कविता असं कदाचित उत्तर येऊ शकतं. पण कविता कवीच्या मनाची अभिव्यक्ती असते, त्याच्या मनाचं प्रतिबिंब असतं, किंवा त्याच्या मनातल्या कल्पनांचं त्याने केलेलं भावनिक आविष्करण असतं. किती सांगावं कवितेबद्दल, पण मी जर का हे सगळं सांगेन मला असं वाटतं की तो एक प्रकारे लेख होऊ शकेल, ती कविता होणार नाही. कारण कविता ही स्फुरावी लागते, कविता व्हावी लागते, ती लिहिली जात नाही. लेख लिहिला जाऊ शकतो पण कविता नाही. कवीसुद्धा नेहमी म्हणत असतात की मला कविता झाली, ती प्रसवली, त्या कवितेनं जन्म घेतला. तर अशा ज्या सुंदर कविता आहेत आणि त्या कवितांना जन्म देणारे जे कवी आहेत, दिग्गज कवी आहेत, त्या कवींबद्दल आणि त्यांच्या अप्रतिम अशा कवितांबद्दल, गीतांबद्दल आजच्या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. ते कवी अर्थात कविवर्य मंगेश पाडगावकर. आणि इतका सुंदर योग जुळून आला आहे की स्वतः त्यांचे सुपुत्र अजितजी पाडगावकर इथे उपस्थित आहेत, त्यामुळे खरंच खूप आनंद होतोय. आपला आजच्या कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत. यासोबतच राजवाडे अँड सन्स या चित्रपटाचे निर्माते सुद्धा इथे उपस्थित आहेत, श्रीयुत यशवंतजी देवस्थळी, त्यांचंही मनापासून स्वागत. संगीत आणि साहित्य क्षेत्रामधली एक ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती इथे समोर उपस्थित आहे, श्रीयुत रामदासजी भटकळ काका, आपलंही मनापासून स्वागत. यासोबत
पार्श्वगायन क्षेत्रातले आपल्या सगळ्यांना परिचित असणारे माधव आणि सुचित्रा भागवत सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत करते. एकंदरीत सगळे कान देऊन मन लावून ऐकणारे आहेत आणि जाणकार आहेत. हॅलो, मी कमी बोलावं अशी अपेक्षा आहे बहुतेक. आवाज मध्येच बंद झाला, पण नाही, कवींबद्दल बोलायचं आणि तो माझा प्रचंड लाडका आणि आवडता विषय आहे, त्यामुळे कार्यक्रमाच्या अनुषंगाने नक्कीच बोलणार आहे. तर कविवर्य मंगेश पाडगावकर, कवी गीतकार सुधीर मोघे, गीतकार जगदीश खेबुडकर, जनकवी पी सावळाराम, महाराष्ट्र वाल्मिकी गदी माडगुळकर आणि असंच एक नाव. आपली मराठी कविता कशी दिसते असा जर प्रश्न विचारला तर मला असं वाटतं की त्या कवयत्री आपल्या डोळ्यांसमोर येतात, म्हणजे डोक्यावरचा पदर, कपाळावरचा ठसठशीत कुंकू, तो टिळा, त्यानंतर डोळ्यांवरचा चष्मा. पण मी असं म्हणेन की हा जो चष्मा आहे तो प्रौढत्वाकडे जाणारा नाही आहे तर तो प्रगल्भतेकडे जाणारा आहे. तशी आपली मराठी कविता आहे, प्रगल्भ आहे. तर अशा या ज्या व्यक्तीबद्दल मी आपल्याला सांगितलं, ज्या कवयत्रीबद्दल सांगितलं, त्या कवयत्री अर्थातच कवयत्री शांताबाई शेळके, त्यांच्याच एका अप्रतिम अशा गाण्याने आपण आजच्या कार्यक्रमात पुढे जाणार आहोत. त्या कार्यक्रमात त्या गाण्याबद्दल सांगायचं तर भावगीताच्या नभातला ते जे गाणं आहे ते मंद शीतल प्रकाशाने लख प्रकाशमान झालेलं आहे. इतकी दशक होऊन सुद्धा तो चंद्रमा आपल्याला तितकाच सुंदर दिसतो. कदाचित गाणं आपण ओळखलं असेल, ते गाणं आपल्यासमोर घेऊन येतोय रंगमंचावरती. आपल्या सगळ्यांचा लाडका गायक, संगीतकार, आर्किटेक्ट, फोटोग्राफर, बरंच काही, मंदार आपटे जोरदार टाळ्या पण त्याच्यासाठी वाजवू. तू ही कामिनी,
चैत्रयामिनी एकांती मज समीप तीच तू ही कामिनी तीच तू ही कामिनी तूच चंद्रमा चंद्रमान भात राग यमन कोण भटकत का बरोबर आहे ना राग यमनच आहे ना हा म्हणजे मी जे ऐकलं होतं त्यानुसार हा यमन रागच आहे प्रशांत बरोबर आहे ना चला म्हणजे मी योग्य मार्गावरती आहे या यमन रागाबद्दल एक खूप सुंदर वाचलं होतं खरं तर यमन राग म्हटल्यानंतर मला असं वाटतं की बाबूजींचा तो अतिशय लाडका विषय सुधीर फडके यांचा त्यांची अनेक गाणी यमन रागामध्ये त्यांनी बांधलेली आहेत तर यार यमन रागाबद्दल एक खूप सुंदर कविता आहे की दिवे लागण होते पूर्ण रात्र येते दिवे लागण होते पूर्ण रात्र येते आता नसते बेचैनी नसतं आक्रंदन असतं ते केवळ सरत्या रात्रीचं निवांत आश्वासन आणि एक नितांत शांतपण अथांग खोल अपार जसं जसं माणसाचं मन स्वरांच्या बोलीत यालाच म्हणतात यमन ही जी कविता आहे ती कविवर्य सुधीर मोघे यांनी लिहिलेली आहे रागमालिकेच्या रंगमंची आविष्काराच्या निमित्तानं कविवर्य सुधीर मोघे यांनी काही रागचित्र रेखाटली त्यातलीच त्यातलंच हे एक चित्र एका रागाचं शब्दांमधून रागवैशिष्ट्य सामर्थ्य स्थळं खरंच किती सुंदर उभी केलेली आहेत अजून त्यांच्या एका कवितेमध्ये ते असं लिहून गेलेले आहेत असंच एक रागचित्र आहे उत्तर रात्र संपून जाते ओंजळ रीतीच राहते लाभलेल्याहूनही हरपलेल्याची हुरहुर दाट होते कोण जाणे भविष्यात असेल सुद्धा स्वप्नांची पूर्तता या क्षणी मात्र कोमल दैवताची असीम आर्तता भक्ती असो रती असो बाण उरतोच जिव्हारी जीवाला जळते अनिवार ओढ तिचंच नाव आसावरी यातला ओढ हा जो शब्द आहे तो मला असं वाटतं की जर श्रीकृष्ण अनंत असेल तर राधा म्हणजे अनंताची ओढ आहे राधा गोप गोपिका म्हटल्यानंतर आपल्याला आठवतं ते म्हणजे गोकुळ आणि गोकुळातल्या संध्याकाळचं नितांत सुंदर असं शब्दचित्र पुन्हा एकदा आपल्यासमोर उभे करणारे कविवर्य सुधीर मोघे काय म्हणतायत ऐकूया Mm-hmm.
शुभेच्छा आपण जोरदार टाळ्यांनी देऊया. एक अतिशय सुंदर योग मला असं वाटतं जुळून आलाय. आपला हा तिसावा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये तुमचा वाढदिवस असणं आणि आम्हाला तो सेलिब्रेट सुद्धा करायचा आहे. मी आणि खर तर माझा सहनिवेदक असणार होता सिद्धार्थ देशपांडे, पण तो NCPA मध्ये खूप वरिष्ठ पदावरती आहे. तो जनरल मॅनेजर आहे आणि कामाच्या आणि GST च्या व्यापामुळे तो इतका अडकला की तो माझ्याबरोबर निवेदन करू शकला नाही.
पण आम्ही ठरवलं होतं की मध्यंतरामध्ये एक छोटासा कार्यक्रम आम्हाला करायचा, जो आपण करू, पण आता मात्र मी प्रवीणजींना रिक्वेस्ट करीन की तुमचं आवडतं गाणं. हो नक्की नक्की. आपण सादर. खरं म्हणजे थोडा उशीर झाला सुरू व्हायला, त्याबद्दल खरंच दिलगीर आहे. पण थँक्यू सो मच आमच्या वर तुम्ही शेअर केलं. ओके. मार्गाने आपण पुढे जायला लागतो.
असंच काहीसं झालं साहित्य आणि काव्य क्षेत्रामधल्या एका दिग्गजाचं, ते म्हणजेच महाराष्ट्र वाल्मिकी गदी माडगूळकर. गदिमांना चित्रक्षेत्रामध्ये यायचं होतं आणि एक उत्कृष्ट अभिनेता व्हायचं होतं. तसे सुरुवातीला त्यांचे प्रयत्नसुद्धा सुरू झाले होते, त्यांनी कामं करायला सुरुवात केली होती. म्हणजे एक छोटासा किस्सा सांगावा असं वाटतं, तो म्हणजे मास्टर विनायक दिग्दर्शित ब्रह्मचारी या चित्रपटामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. ब्रह्मचारी चित्रपट म्हणजे यमुना जळी खेळू खेळ का नाही आका, आपल्याला काही वेगानं सांगण्याची गरज नाही. तर या चित्रपटामध्ये एक आचार्यांचा सीन आहे, प्रसंग आहे, म्हणजे एक नाही तर जवळजवळ 25 आचार्य आहेत त्याच्यामध्ये, त्यातले एक म्हणजे गदी माडगूळकर. तर मास्टर विनायकांनी सीन जेव्हा शूटिंग सुरू होतं तेव्हा त्यांनी सांगितलं की अहो जरा नॉईज करा, काहीतरी आवाज करा, पण कोणी बोलायलाच तयार होईना. आणि मग ते एकदम म्हणाले की अहो अंकर तुम्ही बोला की. तेव्हा मग कळलं गदिमांना की हे अंधकर म्हणजे आपल्यालाच हाक मारत आहेत. तत्क्षणी त्यांनी काही वाक्य जी घेतली ती इतकी उत्स्फूर्त होती, ते म्हणाले की त्यांच्या हातात एक कारलं होतं, ते आपल्या बाजूच्या आचार्याला म्हणाले की तुला माहिती आहे का हे जे कडू कारलं आहे ना ते पूर्वी गोड होतं, पण एका ब्रह्मचार्याची त्याला दृष्ट लागली आणि हे कडू झालं. बघ ह्याच्या अंगावर दृष्ट लागल्याचे फोड अजूनही आहेत. तर ही उत्स्फूर्त त्यांनी जी वाक्य घेतली त्याला इतकी दाद मिळाली. आणि तेव्हापासनं जर एखादा कुठला तरी अभिनेता हवा असेल आणि त्याला चार वाक्य म्हणायचे असतील तर मास्टर विनायक म्हणायचं की ते औंधकरला बोलवा आणि त्याला रंगवा, त्यालाच करू देत. पण ही होती त्यांची आवड. खरं तर त्या विद्यार्थ्याने मात्र वेगळंच लिहिलं होतं, कारण त्याला समजलं होतं की त्या गजाननाची खरी गरज जी आहे ती साहित्याला आहे. अभिनेता तर नक्कीच साहित्य व्यक्त करत असतो, पण साहित्य निर्माण करणारा एक उत्कृष्ट कवी हवा आहे मराठी चित्रसृष्टीला. आणि म्हणून त्यांची वाटचाल अर्थातच पुढे साहित्य आणि काव्य दिशेनं झाली हे तुम्हाला समजलेलं आहे, हे मला समजलेलं आहे, बहुतेक गाण्याला सुद्धा समजलेलं आहे. मला समजलं आहे, तुला समजलं आहे, शब्द आहेत आणि अर्थात ते गदी माडगूळकरांनीच लिहिलेलं गाणं आहे. आपल्यासमोर हे गाणं घेऊन येत आहेत तरुणाईची अत्यंत गुणी गायिका शाल्मली सुकटणकर आणि आपल्या सगळ्यांचा लाडका आवाज आलोक काटधरे. जोरदार टाळ्या आपण या दोघांसाठी वाजवू. नमस्कार. आज मला खरंच मजा येते, आज मराठी गाणं गायला मिळते मला, नाहीतर मी नेहमी हिंदीच गातो मी बघित असेल मला. तर आज मला काही माझ्या चुका झाल्या ते बिलकुल काढू नका, टाळ्या वाजवा, मला प्रोत्साहन द्या. हॅलो हॅलो. ज्यामुळे मी आणखीन मराठी कार्यक्रम तुमच्यासमोर सादर करेन. कशी रे माझी
असणारे एक ते म्हणजे कर जोडून खरं तर म्हणावं असं वाटतं की दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर्माझे जुळती असे ते कर अर्थात जगदीश खेबुडकर. 5 दशक असंख्य गाणी लिहिणारे नाना, नाना हे त्यांचं खूप लाडकं नाव होतं किंवा चित्रसृष्टीमध्ये ते नाना म्हणूनच ओळखले जायचे. त्यांच्या एका गीतामध्ये ते लिहून म्हटले की देहाची तिजोरी भक्ताच ठेवा, म्हणजे आपल्या देहाच्या तिजोरीमध्ये त्यांनी कायम काव्य भक्तीच तो अमूल्य ठेवाच जपला. त्यांच्या कवितांचा विचार करताना मला अतिशय भावलेली अतिशय आवडलेली एक ओळ ती अशी की हात जोडीता बंधन तुटले आता जीवाला मी पण कुठले आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली कुणी. किती सुंदर शब्द आहेत. तर अशा पद्धतीची गाणी नानांनी लिहिली, त्याप्रमाणे त्यांनी शीघ्र गीतं लिहिली, चालींवरती गीतं लिहिली आणि विपुल लेखन काव्यलेखन त्यांनी केलं. त्यांची एक गाण्याची झेप आहे, पंख आहेत पण ते प्रीतीचे पंख आहेत. गाणं काय ऐकूया. जो बीवी से डरे उसे शौहर कहते हैं,
अच्छा शेर कहते हैं, बर बर मैं चुकीच्या ठिकाणी चुकीचं बोलले, शेर कहते हैं। वा वा, तर कवींच्या बद्दल असं म्हटलं जातं, म्हणजे एक तर किस्सा असा ऐकला होता, विमानामधून जात असताना बाजूला बसलेल्या माणसाला स्वतःची ओळख करून देताना तो म्हणाला की माझं नाव अमुक अमुक, तुम्हाला माहिती आहे का मी कवी आहे। त्यानंतर तो शेजारचा माणूस म्हणाला बहिरा आहे मी, ऐकू येत नाही। पण हे झालं सामान्य कवितेच्या बाबतीत, असामान्य कवींचा जो जेव्हा जेव्हा भाग येतो तेव्हा त्या कविता आपले जगण्याचा एक भाग होतात। मला असं वाटतं ही त्या काव्याचं श्रेष्ठता असते, त्या काव्याचं वेगळेपण असतं। चेहऱ्यावरती जे गोड हसू आलं तसं यानंतर सुद्धा पुढचं गाणं ऐकताना तसंच हसू येणार आहे, कारण शब्दच तसे आहेत। मला असं वाटतं की गाण्याची पार्श्वभूमी मी तयार केलेली आहे, आता प्रत्यक्ष गाणंच आपण ऐकूया। जनकवी पी सावळाराम यांनी लिहिलेलं हे गीत आपल्यासमोर शालमली आणि प्रवीणजी सादर करतात। हसले मोबाईलमध्ये काय सेव्ह करत असेल तर तो असं म्हणतो की माय लाईफ।
त्यानंतर मग काही दिवसानंतर लग्न वगैरे होतं, मग काही वर्ष जातात, मग ते नाव बदललं जातं. तो म्हणतो माय वाईफ. बरं, काही वर्ष जातात अजून. तो म्हणतो होम. आणि अजून काही वर्षानंतर रॉंग नंबर अशी वेळ येऊ शकते. असो, पण आता रॉंग नंबर नाही तर करेक्ट नंबर आहे, कारण पुढचं जे गाणं आहे ते असं आपल्या प्रत्येकाला आणि जुन्या आठवणींमध्ये घेऊन जाणारं आहे आणि तरुण करणारं आहे, तरुण मनांचं गाणं आहे. जगदीश खेपूळकर यांनी लिहिलेलं हे गाणं आपल्यासमोर आलोक आणि निलिमा सादर करतात. तर
कधी कधी एखाद्या गीतकाराचं नाव ठाऊक नसायचं तेव्हा आम्ही असं ठोकून द्यायचो की जगदीश खेबुडकर, आणि ते बरोबर यायचं, एवढी गाणी त्यांनी लिहिलेली आहेत. तर याच जगदीश खेबुडकर यांच्या गाण्यांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा एका प्रकाराबरोबरचं त्यांचं काव्य, त्यांचं गीत म्हणजे अक्षरशः उत्कृष्ट समीकरण आहे. लोकसंगीत आणि या लोकसंगीतातला लावणी हा प्रकार फेटे नाही आहेत उडायला, पण शिट्ट्या मात्र तुम्ही नक्कीच वाजवू शकता. त्याला कुठून वाजली? अच्छा, आमचे क्रिएटिव्ह आहेत खूप. म्हणता क्षणी येते एक झकास फक्कड लावणी यानंतर आपल्यासमोर घेऊन येते प्रणिता दासगुप्ता देशपांडे. Thank you.
Thank you.
बंदी असा मी
संपल्यानंतर काही क्षण ते मनात साठवून घ्यावं असं वाटतं. मला असं वाटतं तो अनुभव आपण प्रत्येकाने घेतला असेल. सुधीर मोघे त्यांच्या एका कवितेमध्ये असं लिहून गेलेत की मी ओंजळ माझी रीतीचं घेऊन आलो, जाताना ओंजळ रीतीचं ठेवून गेलो, ओंजळीत आल्या गेल्या श्रेयावरती, पण पुसट कोवळे नाव कोरूनही गेलो. आपलं नाव कोरून जाणं खरंच आज ते आपल्यात नाही आहेत. जगदीश खेबुळकर आपल्यात नाही आहेत, गदिमा नाही आहेत, मंगेश पाडगावकर नाही आहेत, पण आज कवितांच्या रूपाने आपल्या ते किती जवळ आहेत. या कविता आपल्याजवळ आहेत. मला असं वाटतं की हा आपल्या आयुष्यातला आपला अमूल्य ठेवा आहे, मराठी वाङ्मय समृद्ध करणारा ठेवा आहे. दोन अप्रतिम गाणी आता यानंतर आपण लागोपाठ ऐकणार आहोत. सगळ्यात आधी मी शाल्मली सुकटणकर हिला स्टेजवरती आमंत्रित करते. खरं तर कवींना अतिशय आवडणारे विषय यामध्ये नदी, वारा, पाऊस, पाणी, चंद्र, तारे, चांदण्या, पानं, फुलं. गदी म्हणजे खूप सुंदर कविता आहे नदी. खरं तर जी मला खूप आवडते त्याच्यामध्ये फार छान ओळी आहेत की पावसाळ्याबद्दल खूप काही सांगणारी आहे, पण यानंतर त्यांच्याच एका कवितेमध्ये त्यांनी पावसाळा आणलेला आहे पण तो त्यांना पावसाळी भासतोय. सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी आपल्यासमोर शाल्मली सादर करते. हॅलो हॅलो. आणि त्यानंतर स्वप्नात रंगले मी हे जगदीश खेबुडकरांचं आपण एक गीत ऐकणार आहोत लागोपाठ. सावळ्याचा रंग तुझा पावसाळी नभा
तुम्हाला दाद देतो, आमच्याकडून एकदा जोरदार टाळ्या होत आहेत. कारण खरंच खूप छान छान गाणी ऐकवायची आहेत आणि त्यातलंच एक ड्युएट यानंतर आपल्यासमोर सादर होत आहे. जास्तीच स्वरबद्ध केली मॅक्झिमम पाडगावकर काकांची आणि एक
दोन पहिल्या दोन सीडी ज्या होत्या दूर राहिला गाव आणि तू असं तिसरं या दोन्ही सीडी रिलीज ना पाडगावकर काका स्वतः होते आणि मिश्किलपणे ते असं म्हणाले होते की मी आता तिसऱ्या सीडीची वाट बघतोय कारण पहिल्या दोन्ही सीडीजला टायटल माझं आहे. म्हणजे ते इतकं त्यांचं नातं माझ्या बरोबर छान होतं. आणि अजून सांगायला मला आवडेल की राधाही बावरी मधलं जे सगळ्यात गाजलेलं गाणं तिने बेजैन होताना ज्याचं संगीत संयोजन सागर साठीने केलंय आणि त्याचा तबला निशाचा आहे तर ते गाणं सुद्धा काकांचंच होतं असं खूप सांगता येईल. पण आता आपण त्यापेक्षा आधी गाणं जास्त आहे हात तुझा हातातून धुंदही हवा हात तुझा हातातून धुंदही हवा कणत कणत की गाणं म्हणत पेला अर्धा भरला आहे असंही म्हणता येतं पेला अर्धा सरला आहे असंही म्हणता येतं. आता भरला आहे म्हणायचं की सरला आहे म्हणायचं तुम्हीच ठरवा. कविवर्य मंगेश पाडगावकर यांचं प्रत्येक गाणं जे आहे ते मला असं वाटतं की आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे आणि अशाच काही गाण्यांमधलं हे सुद्धा फार सुंदर गाणं कधी ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावं असं वाटणार. ऐकूया म्हणता Thank you.
या जन्मावर या जगण्या शतदा प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती हिरवे हिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती फुले नाजरी बघून कुणाचे फुले नाजरी बघून कुणाचे फळवे ओठ स्मरावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर बाळाच्या चिमण्या ओठातून बाळाच्या चिमण्या ओठातून हाक बोबडी येते बाळाच्या चिमण्या ओठातून हाक बोबडी येते वेलीवरती प्रेम प्रियेचे वेलीवरती प्रेम प्रियेचे जन्म फुलानी घेते नदीच्या काठी सजनासाठी नदीच्या काठी सजनासाठी गाणे गात झुरावे जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर या ओठांनी चुंबून घेईन हजारदाही माती या ओठांनी चुंबून घेईन हजारदाही माती अनंत मरणे झेलून घ्यावी अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी इथल्या पिंपळ पारावरती इथल्या पिंपळ पारावरती अवघे विश्व तरावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे
शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे। कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच ज्या वादक कलाकारांचं योगदान आहे त्यांच्याबद्दल नक्कीच सांगायला हवं। मगाशी मी आमचे तबलजी ज्यांची ओळख करून दिली, निषाद करलगीकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया। अनेक उत्तमोत्तम कार्यक्रमांमध्ये रेकॉर्डिंग्समध्ये हे सगळेच कलाकार प्रचंड बिझी असतात। बाकी तालवाद्य ढोलकी ज्यांची मगाची ढोलकीवरची थाप खरोखरच बाप होती असं म्हणावं असं वाटतं, अनिल गावडे यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया। ऑक्टोपॅडची संगत करणारे दिगंबर यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या। कधीतरी एका कार्यक्रमामध्ये आठवते त्यांचं नामकरण ऑक्टोपस करून टाकलं होतं, ऑक्टोपॅड वाजवणारे म्हणून। यानंतर बासरीची खरं तर त्यांची सुरावट म्हणजे आपल्या हृदयाचा वेध घेते, संदीप कुलकर्णी यांच्यासाठी जोरदार टाळ्या। आपण एका सागराबद्दल म्हणतो की प्रशांत महासागर, पण आमच्याकडे आहे प्रशांत महासागर। खरं तर हे दोघंही अप्रतिम कीबोर्ड आर्टिस्ट आहेत आणि ते सुद्धा प्रचंड बिझी असणारे, म्हणजे दिवसात चार चार कार्यक्रम तेच करू शकतात, 24 तासात 32 तासांचं काम करू शकतात असो। यानंतर एक छोटासा कार्यक्रम आहे ज्यासाठी मी मंचावरती, हां, आधी एक सुरेल गाणं आपण ऐकणार आहोत आणि त्यासाठी मी आलोक काटधरे याला स्टेजवरती आमंत्रित करते। मी एवढंच म्हणेन की पिंजरा हा चित्रपट, या चित्रपटासाठी जगदीश खेबुडकरांनी 110 गाणी लिहिली आणि त्यातली 11 गाणी फायनल झाली, म्हणजे काय प्रतिभा म्हणावी गीतकाराची। ऐकूया पिंजरा चित्रपटातलं गाणं। या हॉलची कपॅसिटी किती? 200ची आहे ना, राईट? एक काम करायचं होतं, आम्ही गाताना गाणं एंड होईपर्यंत टाळ्या वाजवाल, हां, रिदममध्ये, हां, रेडी? एक रिहर्सल करूया, एक रिहर्सल करूया, आपण त्याचा फोटो काढून ठेवूया, हां, असे तो वाजवतो की बघूया आपण, चेक करूया। ठीक आहे काय वाजव, ठीक आहे का सर, पॅडवर दाखवा, हां काय होतं याच्यावर आवाज, या वा व्हेरी गुड सर, तुम्ही म्हणून वाजवा काळ्या, हां हां या बाज, एंट्री पास आहे, एंट्री पास, हां व्हेरी गुड, वा ही लय, ही लय सुरू ग लचकत मान मुरडत हिरव्यानी, आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्यानी, आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्यानी। हिरव्या
वाच दान तुझा किरलय भटावरी किरलय भटावरी गुलाबच फूल तुझा सुरडल गालावरी सुरडल गालावरी चंदर गळब फिरतय भिरी भिरी फिरतय भिरी भिरी चनातान झालो बेभान जीव हैरान ये जवानी आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी जनरल मॅनेजर या पोस्टवरती कार्यरत असणारा माझा मित्र सिद्धार्थ देशपांडे याला जोरदार टळणी त्याचं स्वागत करूया. आज माझ्याबरोबर तो सहनिवेदक असणार होता पण त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं, GST वगैरे फारच प्रचंड जबाबदाऱ्या असल्यामुळे तो निवेदन माझ्याबरोबर नाही करू शकला. पण सिद्धार्थ, फार इच्छा आहे की या कार्यक्रमामध्ये तू आमच्याबरोबर असावंस. देऊ तुझ्याकडे माईक. एकतर आलोकच्या ह्या गाण्यानंतर बोलणं म्हणजे नरेंद्र मोदींनंतर केजरीवालनी बोलण्यासारखं. पण असो, आय मीन माझा आवाज क्लिअर येतोय तुम्हाला? नाही, त्याचं कारण असं की गेले 1.5 ते 2 तास मी माझ्या बायकोच्या शेजारी गप्प बसलो होतो, तर तो आवाज फुटायला कदाचित थोडासा वेळ लागेल. नाही पण आय नो इट्स अ रॉंग स्टेटमेंट टू मेक, कारण की बायकोच्या शेजारी गप्प बसणं, बायकोच्या शेजारी बसणं म्हणजे गप्प इज इम्प्लाइड असो. पण ॲक्च्युली हा प्रोग्राम मी कम्पेअर करणार होतो दीप्तीबरोबर, पण ॲज शी सेड देर वॉज सर्टन अदर कमिटमेंट्स, त्यामुळे ते जमलं नाही. पण द वे इट्स गोईंग अबाउट, आय मीन दीप्ती तुम्हाला मिस करत नाही आहेस हे मला जाणवलं आणि मला त्याबद्दल खूप दुःख वाटतं आहे. पण अरे नाही, तुला खूप मिस केलं. तुला कसं कळलं रे? म्हणजे सारखं मी तिथे बघत होते, म्हणजे मध्ये मध्ये माझी बायको आहे, तू म्हणतेस तू मला फार मिस केलंस. बरं, ऍक्च्युली नाव जोक्स अपार्ट असं आहे की हा जो भाग आहे म्हणजे वेन मिस्टर शृंगारपुरेंचा ऍक्च्युली आज बर्थडे आहे, हा कोणीतरी हे सगळं ही सिक्रेट लीक आउट केली होतो, तुझ्याच गाण्याचा इम्पॅक्ट आहे. तर त्यामुळे इट्स अ स्पेशल ओकेजन. मला प्रवीणजींबद्दल काही बोलायचं आहे की बेसिकली गिविंग हिज बॅकग्राऊंड, प्रवीणजी हे किंग जॉर्जमधनं पास आउट झाले, देन ही वेंट ऑन टू सेंट झेवियर्स कॉलेज, स्ट्रॉंग जेसुइट्स आफ्टर ऑल. त्यानंतर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, इथून त्यांचं इंजिनिअरिंग झालं. 35 वर्ष माझगाव डॉक ह्या कंपनीमध्ये ते ही वॉज वर्किंग. एक्सलंट करियर, इंटरनॅशनल पोस्टिंग्स होते इंडियाच्या, म्हणजे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्ससाठी सबमरीन्स मॅन्युफॅक्चरिंग, इट्स अ व्हेरी प्रेस्टिजियस थिंग. आणि कसं असतं की शिक्षण मिळणं, चांगलं शिक्षण मिळणं, प्रोफेशनल सक्सेस इन टर्म्स ऑफ करियर आणि मग गाणं, कविता, हे जेव्हा तिन्ही गोष्टी एकत्र येतात, त्याचं जे एक मिश्रण असतं ना, इट्स अ लीथल कॉम्बिनेशन. ट्रस्ट मी, अशा वेळेस ती व्यक्ती व्यक्ती न राहता ते एक व्यक्तिमत्व बनतं. दॅट्स प्रवीण शृंगार. आमच्या आमंत्रणाला मान देऊन 3 लोक आज आलेली आहेत, डॉक्टर पाडगावकर, रामदासजी भटकर सर आणि देवस्थळे सर, म्हणजे ही हॅड कम पण ही हॅड टू गो. तर आय थिंक प्रवीणजी
The stage is all yours now. Thank you, Siddharth, so much. Thank you very much. There are ushir dhalyamule apan. I think it is. I don't want to delay too much. Ana kaitri kick bhi kakayta vichar chalay jancha. To apan patkani 2 minutamade karu te and then we'll have an interval. But tesa adhi mala padgavkar ajit sahib gyan please 2 minute. रामदास जी भटकळ पॉप्युलर प्रकाशन से मालक प्लीज सर दीप्ती नक्की अजित जी 2 शब्द सर्वप्रथम मी प्रवीण श्रृंगारपुरे यांचा अभिष्ट चिंतन करतो वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या वतीने ते संगीतात रमलेले आणि जे संगीत हा त्यांच्या जीवनाचा एक हिस्सा आहे आणि आजचं जे हे टायटल आहे भारलेल्या या स्वरांनी भारलेला जन्म हे त्यांना 100% लागू पडतं त्यांनी असेच सुंदर संकल्पना आणि सुंदर प्रस्तुती याचे अनेक कार्यक्रम होत राहोत अशी मी सदिच्छा व्यक्त करतो ही माणसं आपल्याला आधी भेटायला हवी होती असं सारखं वाटत राहतं त्यापैकी प्रवीण जे आहेत हे आज माझ्या लक्षात आलं आज तरी निदान त्यांचे अनेक पैलू या छोट्याशा कार्यक्रमात पाहायला मिळाले फार आनंदाची गोष्ट आहे अशी सगळी जी मंडळी गायली त्यांचा मला प्रचंड हेवा वाटतो कारण सूर लय ताल शब्द भाव या सगळ्या गोष्टी एकत्र करून हे गावं लागतं मी साहित्याचा संगीताचा अभ्यासक आहे परंतु या साऱ्या गोष्टी एकत्र जमणं हे किती कठीण आहे याची मला कल्पना आहे आणि ते सगळं आज पाहायला मिळालं ऐकायला मिळालं आपल्याबरोबर त्याचा आनंद घेता आला ही खूप चांगली धन्यवाद धन्यवाद रामदास जी आपण त्या फुलांचं गुच्छ देऊन स्वागत करू निलिमा अजित जी आणि आज मी आमच्या स्पॉन्सर्सचे पण धन्यवाद देतो बँक ऑफ इंडिया यांचे कोण असतील तर त्यांनी जरूर स्टेजवर यावं बँक ऑफ इंडियाचे प्रतिनिधी कोणी असतील तर आणि कनेक्ट वेल इंडस्ट्रीजचे कोणी असतील तर जरूर यावं थँक्यू व्हेरी मच फॉर देअर सपोर्ट विदाउट दॅट सपोर्ट इट वॉज नॉट पॉसिबल सो थँक्यू व्हेरी मच कनेक्ट वेल आणि बँक ऑफ इंडिया धन्यवाद सर धन्यवाद आमदार साहेब धन्यवाद अजित प्लीज आपण आता ब्रेक घेऊ एक 10 मिनिटाचा ब्रेक असेल 5 मिनिटात परत यावं ओके ओके मी तुम्ही विसरला नाही मला वाटतं ओके हे आम्हा सगळ्या आर्टिस्टतर्फे आम्ही प्रवीणजींना देतोय Happy birthday to you
10 मिनिटांचं मध्यंतर, त्यानंतर पुन्हा भेटूया. जास्तीत जास्त गाणी यानंतर घेण्याच्या उद्देशानं निवेदनाचा थोडासा भाग कमी करेन. पाठलाग या चित्रपटातलं डीडी म्हणजेच दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेलं एक अजरामर गाणं, या डोळ्यांची दोन पाखरे, आणि त्यामागोमाग हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातलं रात्रीचं खेळ झाले, गूढ भीती, यानंतर अकल्पित आर्तता, पाठलाग, हे सगळं सगळं काही या गाण्यांमधून आपल्या समोर येणार आहे. ऐकूया ती दोन्ही गाणी. सुधीर मोघे असं म्हणतात की सूर्योदय होतो आणि सावल्यांचे खेळ सुरू होतात.
या एका वाक्यामुळे केवढा खरंच फरक पडतो. म्हणजे सूर्याचा जो जन्म आहे तो सावल्यांनाही जन्म देत असतो, आणि असंच हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातलं. आलोक पुढचं गाणं सादर करतोय. खूप छान आलोक, मगाशी तुझ्या गाण्याला एक खूप सुंदर दाद मिळाली जी मध्यंतरामध्ये मला येऊन सांगितली. दयाघना हे गाणं तू जेव्हा म्हटलंस तेव्हा 3 वेळा वन्स मोर देण्याची इच्छा होती. कुठे आहेत मी त्या? हा येस. पण आम्ही अक्षरशः स्तब्ध झालो होतो त्या गाण्यात, इतकं गेलो होतो, भारावून गेलो होतो की ते राहिलं. मला असं वाटतं असे दर्दी रसिक आपल्याला मिळालेत हे आपलं भाग्य आहे. थँक्यू, थँक्यू सो मच. लगेचच पुढच्या गाण्याकडे जातोय. कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेलं हे पुढचं गाणं आहे, पहिलीच भेट झाली. मंगेश पाडगावकरांनी काही वात्र टीका सुद्धा लिहिलेल्या आहेत ज्या कधीही वाचल्यानंतर खुदकन आपल्या ओठावरती हसू येतं. एक होती करवली ती लग्नात हरवली, तिच्या आईनं केलं तांडव, पालथा घातला सारा मांडव, इतक्या गोंधळात नवऱ्याने हौस आपली पुरवली. मला असं वाटतं जर आपण तयार असू तर लगेचच गाण्याच्या दिशेने पुढे जाऊया. ¶¶
त्यांनी काही अनवट गाणी, म्हणजे जी खरंच काही गाणी मी सुद्धा ऐकलेली नाही आहेत, तर ती गाणी त्यांनी आपल्याला पुढच्या कार्यक्रमासाठी सजेस्ट केली आहेत. आणि त्यांनी सांगितलंय की जर ती गाणी तुमच्याकडे नसतील तर ती मी तुम्हाला देईन. तर म्हणजे इतकं रसिकत्वानं ऐकणारे आज इथे रसिक आहेत. पुन्हा माझ्या गजर कीर्तनाचे सुद्धा बरेच जण आहेत. आणि खरंच मी कार्यक्रमाच्या वतीनं नक्की सांगेन माझ्या गजरच्या की कार्यक्रम असाच सुरू ठेवतील झी टॉकीज टीम. लगेचच पुढच्या गाण्याकडे आपण जाऊया. यानंतर जनकवी पी सावळाराम यांनी लिहिलेलं एक गाणं प्रणिता आपल्यासमोर सादर करते. स्त्री सुलभ गीतं जनकवी पी सावळारामांनी खूप लिहिलेली आहेत. म्हणजे गाणी जर आठवायची ठरवली तर बाळा हो कशी उत्तर आई, तुझ्यामुळे मी झाले आई. यानंतर गंगा जमुना डोळ्यात उभ्या का, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी जा रहा. कल्पवृक्ष कन्येसाठी सप्तपदी मी रोज चालते, ही सगळी जी गाणी आहेत ती जनकवी पी सावळारामांची आहेत. आणि असंच एक गीत यानंतर आपल्यासमोर प्रणिता सादर करते. पहिल्या रात्रीच्या प्रणय भावना व्यक्त करणारं गाणं. अशी गाणी तुम्ही गुणगुणताय,
म्हणजे एक अंतर येणं ठीक आहे, दोन तरी ठीक आहे, तिन्ही अंतरे सगळ्या गाण्यांचे वा वा क्या बात आहे. असे रसिक प्रेक्षक आपल्याला मिळतात, आम्ही खरंच धन्य आहोत, खरंच थँक्यू सो मच. एक रोमॅन्टिक डुएट यानंतर आलोक आणि निलिमा आपल्या समोर सादर करतात. दासगुप्ता देशपांडे या दोघांना एक डुएट आपण यानंतर ऐकणार आहोत.
खरं तर धुंद एकांत हा हे गाणं आपण सगळ्यांनी ऐकलं असेल. हे गाणं ऐकल्यानंतर ते जे चित्रपटाचे निर्माते होते त्यांनी सांगितलं की मी एक नवा चित्रपट करतोय आणि मला ह्याच्यासारखंच गाणं हवं आहे. तर ह्याच्यासारखंच गाणं म्हटल्यानंतर गीतकारासाठी नक्कीच ती फार मोठी जबाबदारी असते. पण याच मीटरमध्ये जगदीश खेबुडकरांनी गाणं लिहिलं आणि ते शब्द धुंद हा शब्द ठेवूनच होते. धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना शब्दरूप आले मुक्या भावनांना आपल्यासमोर. थँक्यू. एक
धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना याच टायटलवर मराठी युगल गीतांचा कार्यक्रम होणार आहे NCPA मध्ये. आमच्याच स्वरनाथतर्फे मार्च किंवा एप्रिलमध्ये तारीख अनाऊन्स केली जाईलच. तर आपण सर्वांनी जरूर जरूर लक्षात ठेवा, मार्च किंवा एप्रिल NCPA एक्सपेरिमेंटल थिएटर मध्ये हा स्वरनाथचा कार्यक्रम होणार आहे. थँक्यू थँक्यू. काय वेळ वेळ लवकरची ठेवा, तिकडची वेळ 6:30 असणार आहे. NCPA पर्सनलाच सांगूया. हो NCPA पर्सनच इकडे बसलेले आहेत. 6:30 ला सुरू करूया आपण. थँक्यू. या कळा आणि या कार्यक्रमाला सुद्धा, त्या NCPA कार्यक्रमाला सुद्धा तुम्ही सगळेच मला भेटाल अशी मी अपेक्षा ठेवते. धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना, कळ्या फुले म्हटल्यानंतर असंच एक रोमॅन्टिक गाणं आपल्या समोर सादर होत आहे, जे वेण मजला लागले. शब्द आहेत शांताबाई शेळके यांचे आपल्या समोर.
पुढच्या गाण्यांनंतर मात्र तुम्ही नक्की अंतर्मुख व्हाल, कारण काही गाणी मला असं वाटतं की त्या गाण्यांबद्दल बोलण्यापेक्षा ते स्वर अनुभवणं, ते शब्द अनुभवणं हीच खूप मोठी गोष्ट असते. पुढच्या गाण्याबद्दल मी काही सांगत नाही, मला असं वाटतं आपण ते थेट गाणं ऐकूया शाल्मलीकडून. श्रोते इतके जाणकार आहेत की कदाचित दोन स्वर जरी कीबोर्डमधनं ऐकू आले तर ते गाणं ओळखतील, इतके चोखंदळ आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की थेट गाण्याकडेच आपण जा. Yeah.
जितके मनात साठवले तितक्या या टाळ्या सुद्धा मनात साठवून ठेवाव्या इतक्या दाद देणाऱ्या होत्या. आईच्या मनाची भावना नेमकी काय असू शकते याबद्दल काही ओळी वाचल्या होत्या की नवरा म्हणाला बायकोला, अगं ती दिव्याची वाज जरा लहान कर ग, मला झोपायचं आहे. मुलगा म्हणाला, आई अगं ती दिव्याची वाज जरा मोठी कर, मला अभ्यास करायचा आहे. रात्रभर ती दिव्याची ज्योत लहान मोठी करत राहिली, आयुष्यभर दोघांमध्ये ज्योतीसारखी जळत राहिली. आईच्या मनाची भावना होती. यानंतर मात्र कवयित्री शांताबाई शेळके यांनी लिहिलेलं एक फार सुंदर गाणं आपल्यासमोर निलिमा सादर करते. थोडा वेळ आहे, शांताबाईंची पैठण ही कविता तुम्ही नक्कीच ऐकली असेल, ती माझी सुद्धा प्रचंड आवडती आहे. हे याचिमण यांनो गाणं झाल्यानंतर ती कविता सांगावीशी वाटली. फडताळात एक गाठोडा आहे, त्याच्या तळाशी अगदी खाली, फडताळ म्हणजे आजकाल तरुणांना तर माहितीच नाही आहे, म्हणजे सासूबाईंना विचारलं होतं तेव्हा त्या म्हणाल्या की अगं ते भिंतीतलं कपाट असतं ना त्यालाच फडताळ म्हणतात. फडताळात एक गाठोडा आहे, त्याच्या तळाशी अगदी खाली, जिथे आहेत जुने कपडे, कुंच्या, टोपली, शेले, शाली, त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी. नारळी पदर, जरी चौकडी, रंग तिचा सुंदर धानी. माझी आजी लग्नामध्ये ही पैठणी नेसली होती, पडली होती साऱ्यांच्या पाया हाच पदर धरून हाती. पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा सूक्ष्म वास, ओळखीची अनोळखीची जाणीव गूढ आहे त्यास. वर्षामागून वर्ष गेली, संसाराचा सराव झाला, नवा कोरा कडक पोत एक मऊपणाल्याला. पैठणीच्या घडीघडीतून अवघं आयुष्य उलगडत गेलं, अहेवपणी मरण आलं, आजीचं माझ्या सोनं झालं. कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून, मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून. मधली वर्ष गळून पडतात, कालपटाचा जुळतो धागा, पैठणीच्या चौकड्यांनो आजीला माझं कुशल सांगा. पैठणीची परीट घडी अशी उत्कृष्ट काव्य संपदा ज्यांनी आपल्याला दिली त्या कवयित्री शांताबाई शेळके, त्यांचीच एक रचना आपल्या समोर. Thank you.
किती अधीर अधीर भाषा मन मासे मन मासे मन बोलत नाही ग मासे किती लाजे किती लाजे मेरी लाजे रे मन ग मासे एक शपथ शपथ त्याला भीतीची एक शपथ शपथ त्याला भीतीची हृदया thank you.
शेवटचं गाणं यानंतर आपल्यासमोर प्रस्तुत करतोय. इतकी सुंदर दाद कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून आपण दिलीत तुम्हा रसिकांसाठी. शब्द माझे नाही आहेत, शब्द आहेत कविवर्य वसंत बापट यांचे. मैत्र हो खातर जमा करू मी कशी, आम्ही जाणारच हो कधीतरी पट देशी. तुम्ही जीव लावला मैत्र आपुले जुने, केले तर माफ तुम्ही शंभरामुचे गुन्हे. ही मैफल आपली अखंड चालो अशी, आम्ही जाणारच हो कधीतरी पट दिशी. आम्ही जाणारच हो कधीतरी पट दिशी. जे काही चांगलं होतं ते तुम्हाला दिलेलं आहे, जे चुकलं आहे ते आमचं आहे. पुढच्या कार्यक्रमामध्ये त्या चुका होणार नाहीत. पण जे भरभरून प्रेम तुम्ही रसिक आम्हा कलाकारांवरती करत असता, ती आमची खऱ्या अर्थानं ऊर्जा असते. पुन्हा एकदा तुम्हा रसिकांचे मनापासून आभार मानते. कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले अजितदादा पाडगावकर, आपलेसुद्धा खूप मनापासून आभार. आणि तुम्हीसुद्धा जी दाद देता आहात कार्यक्रमात, मगाशी जी तुम्ही जी सुंदर दाद दिलीत, तुम्ही सुंदर बोललात आमच्याबद्दल, खरंच आम्हाला ते खूप प्रेरणादायी आहे. आणि सगळ्याच रसिकांचे मनापासून आभार. पुन्हा आता कार्यक्रम एक डिक्लेअर केलेला आहे, NCPL आपण भेटणार आहोतच. आम्हा कलाकारांचा आवाज इतका निकोप आणि इतका सुंदर आपल्यापर्यंत पोहोचवणारे आमचे साऊंड दादा, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळे आपण वाजवूया. शिरीजी मिठभावकर, आमची पब्लिसिटी आणि सगळी टीम पाहणारे आणि इथून एक रसिक असून उत्तम दाद देणारे शिरीष मिठभावकर, यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळे वाजवूया. आणि कार्यक्रमातलं शेवटचं गाणं आपल्यासमोर. आणि मला प्रणितानी ही एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली. ती म्हणाली की तू हे गाणं पाहिलंयस का? म्हटलं नाही का, राहिलं माझ्याकडून पाहायचं. तर ती म्हणाली अगं ते पहा, हेलनवरती पिक्चराईज झालेलं आहे, तरुण हेलन आहे त्या गाण्यामध्ये. ते कुठलं गाणं आहे मला असं वाटतं आता आपल्यासमोर सादर होतं. हे कार्यक्रमातलं शेवटचं गाणं आहे. पुन्हा एकदा शेवटच्या गाण्याकडे. की चकवद चित्रपटातलं, शब्द गदी माडगुळकरांचे आहेत. माझी रे प्रीत
आजचा कार्यक्रम गाणे संपलेली आहेत पण तुम्ही खूपच एन्जॉय केलं ना. थँक्यू सो मच. खरं म्हणजे 11:30 12 झाले तरी पण तुम्ही आहात आणि काय हवं. पुढच्या महिन्यात परत त्यांचा बर्थडे आहे.